नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म अर्थात डिप्लोमा झाल्यानंतर जे विद्यार्थी बी फार्मला थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात तर त्यासंदर्भात फायनल मेरिट लिस्ट देखील अवेलेबल झालेलं आहे सोबतच सीट मॅट्रिक्स अर्थात कुठल्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा असतात याची देखील माहिती सीट मॅट्रिक्स अवेलेबल झालेलं आहे आणि तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुमच्या लॉग इनमधून अर्थात तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं जी कॉलेजची यादी द्यायची असते ती देखील पर्याय उपलब्ध झालेला आहे एकवीस तारखेपर्यंत तुम्ही कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात तर कसं करायचं आहे सी हेलच्या वेबसाईटवरती आल्यावर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं जे पोर्टल आहे त्या वेबसाईटवरती आल्यावर इथं बघू शकता तुम्ही खाली दाखवत आहे की सीट मॅट्रिक्स देखील अवेलेबल झालेलं आहे कॅपराउंड वनसाठीचं त्याशिवाय तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध होतो या ठिकाणी बघू शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं फायनल मेरिट लिस्ट देखील बघता येणार आहे आणि सोबतच ऑप्शन फॉर्म देखील भरता येणार आहे तर इथं बघू शकता डॅशबोर्डवरती पहिल्या पर्याय आहे ऑप्शन फॉर्म कॅपराऊंड वन तर यामध्ये फिल कॅपराऊंड वन ऑप्शन फॉर्म यावर क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट कसं चेक करायचं आहे तर मेरिट प्रिंटमध्ये फायनल डिप्लोमा मेरिट लिस्ट असं लिहिलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट स्टेटस तुमचा बघता येणार आहे सोबतच जे काही सिट मॅट्रिक्स कसं पाहायचं आहे तर होम पेजवरती आल्यावर इथं तुम्ही बघू शकता होम पेजवरती यायचं आहे होम पेजवरती आल्यानंतर इथं पर्याय आहे प्रोविजनल सिट मॅट्रिक्स कॅपराऊंड वन फॉर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म तर याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला सिट मॅट्रिक्स डाउनलोड होणार आहे तर अशा पद्धतीने सिट मॅट्रिक्स पाहता येईल फायनल मेरिट स्टेटस देखील तुमच्या लॉग इनमध्ये डॅशबोर्डवरती दिसेल आणि जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यासाठीचा पर्याय फिल कॅपराऊंड वन ऑप्शन फॉर्म तो देखील डॅशबोर्डवरती दिसणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॅपराऊंड वनसाठी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म ऑप्शन फॉर्म भरायचा आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू